सातपूर शहर भीम महोत्सव समितीच्या वतीनं काल 18 एप्रिलच्या सायंकाळी महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंती महोत्सव निमित्त नाशिक शहरातील सुप्रसिद्ध रवी शेट्टी यांचा बहारदार बुद्ध भीम गीतांच्या भव्य मेलडी ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले होते. रवी शेट्टी यांच्या पथकासह सातपूर राजवाड्यातील सिंगर अक्षय दिलीप काळे याने उपस्थितांची मने जिंकली तर सातपूर भीम महोत्सव 2024 समितीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. गीत ऐकून आपले सगळ्या भगिनी पूर्त हे झालेले असतील की आपल्या राजवाड्यातला मुलगा इथे गाणं गातो, आपलं राजवाड्याचं नाव मोठं केलं त्याबद्दल मी त्याला एक बक्षीस म्हणून कोर कमिटीच्या वतीनं सगळ्यांचं स्वागत. सर्व थरातून आलेल्या सर्वांचं प्रबोध नगर असू दे, संतोष माता नगर असू दे, महादेव नगर, श्रमिक नगर, अशोक नगर, सातपूर, महादेववाडी, परवा नगर, राजवाडा, अनेक विभागातून आलेल्या सर्व भीमसैनिकांचं, कार्यकर्त्यांचं भीमोत्सव समितीच्या वतीनं सहर्ष स्वागत. साहेबराव येरेकर यांचा भीमगीतांचा आणि भुनेसाहेब आंबेडकर काय आहेत हे समजून सांगण्यासाठी 20 तारखेला याच मंचकावर मोठ्या त्या कार्यक्रमात आपल्या मुलाबाळाचं, आपल्या कुटुंबाचं, आपल्या नातेवाईकांचं राजवाड्यातील ऐतिहासिक पुतळ्यावर हे पहिलंच वर्ष भीम महोत्सवाचं आहे. या भीम महोत्सवासाठी किमान 40 ते 45 आपल्या राजवाड्यातील रहिवाशांनी, भीम सैनिकांनी कुणी 11,000 दिले असतील, कुणी 5,000 दिले असतील. आणि संजय जाधव सारखे जे भीम सैनिक आहेत, ज्यांनी लाख रुपये देऊन या कार्यक्रमाला मदत केली आहे, गीताताई त्यांच्या मिसेस या कार्यक्रमाचे उपाध्यक्ष आहेत, सर्वांना विनंती करेल टाळ्याच्या कडकडात त्यांचं जोरदार स्वागत करायचंय. आणि दुसरी एक मोठी बाब म्हणजे आमचे परम मित्र विक्रम अण्णा नागरे यांनी देखील या कार्यक्रमाला 1.5 लाख रुपयाचं अनुदान दिलेलं आहे. त्यांचे चिरंजीव या कार्यक्रमाचे कार्य अध्यक्ष आहे. आणि हा कार्यक्रम असाच या पुढेही होत जाईल, असे श्रोते, असे दाते या राजवाड्यासाठी तयार होत राहतील. पुन्हा एकदा मी सर्वांचं स्वागत करतो. सातपूर शहर भीम महोत्सव 2024 समिती आयोजित रवी शेट्टी यांच्या खास धमाल भीम गीतांच्या कार्यक्रमाप्रसंगी अनेक मान्यवरांसह परिसरातील नागरिक महिला मोठ्या संख्येत उपस्थित होते. सातपूर शहर भीम महोत्सव 2024 समितीच्या वतीनं 19 एप्रिल रोजी सायंकाळी महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक प्रकाश पाटणकर यांचा प्रबोधनपर भीम गीतांच्या भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या प्रसंगी सर्व उपस्थित प्रमुख मान्यवरांच्या हस्ते प्रकाश पाटणकर यांचा तर भीम महोत्सव समितीच्या वतीनं उपस्थित विविध मान्यवरांचा यावेळी स्मृतिचिन्ह देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. या प्रसंगी मनसेचे राज्य उपाध्यक्ष सलीम शेख, ज्येष्ठ माजी नगरसेविका इंदुबाई नागरे, माजी नगरसेविका सविताताई काळे, सामाजिक कार्यकर्ते संजय जाधव, प्रकाश महाजन, समाधान देवरे, सागर जारे, कुकराज शेठ चौधरी, रवींद्र पालवे,
ऋषी खरोटे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते. भीमके लगते जिगर आदे इधर आदे उधर या गाण्याचे गीतकार प्रकाश पाटकर यांच्या प्रबोधनासह एकापेक्षा एक सरस सामाजिक गीतांनी उपस्थितांचे प्रबोधन केले. आज आपल्याला आपल्या उद्धार करत्या बापाचा जन्मदिवस सेलिब्रेट करायचा आहे जल्लोषामध्ये. अरे भीम जयंतीच्या दिनी चौघा वाजतो. कसा वाजतो? भीम जयंतीच्या दिनी चौघा वाजतो. नाव प्रकाशनाथ पाटणकर आहे. मी आंबेडकरी चळवळ चालवतो माझ्या गाण्याच्या माध्यमातून. आमच्या वैर्यांना मनुवादी सरकारला जातीवादी सरकारला थांबवणं अत्यंत गरजेचं आहे. नाहीतर उद्या परत आमच्या गळ्यात गाळगा आणि कमरेला फळा येणार आणि पूर्ण गुलामीचं वातावरण निर्माण होईल याची काळजी घेऊन मी आपल्या कार्यक्रमाला आता सुरुवात करतो आहे. काळे फाउंडेशन समिती को विनंती करूंगा, शेर सुनना ऐसा शेर सुनने को नहीं मिलेगा आप लोगों को. बाबा साहब अम्बेडकर अपने अनुयायियों से कहते हैं, मैं मूर्तियों में नहीं किताबों में हूं. मुझे पूजने की नहीं पढ़ने की जरूरत है. अगर महात्मा गांधी के मानने वाले बैठे हैं अपने यानी महात्मा गांधी ने हमारे बाप से यानी बाबा साहब अम्बेडकर से एक करार किया था. पूना करार में तुम्हारे बाप ने महात्मा गांधी ने जितने भी वादे हमारे बाप से लिए वो हरेक वादा हमारे बाप ने पूरा किया, मगर तुम्हारे बाप ने किया हुआ एक भी वादा आज तक पूरा नहीं हो पाया. अरे लंदन से गोलमेज परिषद से स्वतंत्र मतदार संघ मेरे बाबा लेकर आए थे और स्वतंत्र मतदार संघ के हिसाब से अगर चुनाव होता, अगर इलेक्शन होता तो गांधी वालों जो सत्ता तुमने भोगी ना उस सत्ता के हकदार उस दिल्ली के तख्त पर मेरे बाबा साहब का समाज बैठा हुआ नजर आया रहता. गांधी वालों तुमको तो है सिला मिला एहसान का. सिला मिला एहसान का. सिला मिला एहसान का. सिला मिला एहसान का. प्रसंगी सातपूर शहर भीम महोत्सव 2024 समितीचे अध्यक्ष विवानंद काळे, कार्याध्यक्ष सार्थक विक्रम नागरे, खजिनदार रवींद्र बाबूराव काळे, सहकार्य अध्यक्ष मायाताई निवृत्ती काळे, उपाध्यक्ष गीताताई संजय जाधव या सर्व पदाधिकाऱ्यांसह कोवर कमिटीचे मार्गदर्शक काळूजी लहूजी काळे, रवींद्र छबूजी काळे, अरुण मधुकर काळे, शिवाजी नाना काळे, हनुमंता काळे, आनंदाभाऊ काळे, वसंतजी पंडित, मोगल तात्या काळे, रमेश तात्या काळे, अमर भाऊ काळे, राजू नेटावटे, श्यामराव काळे, विनोद भाऊ काळे, भीमराज काळे, राजाभाऊ काळे, राजू सोनवणे, एकनाथजी ताटे, अशोकजी उशिरे, भारत काळे, नंदू काळे, संगम काळे, उत्तमराव गायकवाड, कार्यकारिणी समितीचे कुणाल काळे, तुषार काळे, सिद्धांत काळे, राहुल काळे, शशिकांत काळे, हर्षल काळे, निलेश काळे, योगेश काळे, राहुल काळे, रोहित काळे, कुणाल गांगुर्डे, विनोद आवारे, सुनील चंद्र मोरे आदींसह काळे फाउंडेशनने परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी सातपूरकर नागरिक महिला मुलाबाळांसह मोठ्या संख्येत उपस्थित होते. एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे, सातपूर.